ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोग भाजप यांच्यावर निशाणा साधलाय. पाच राज्यातील भाजपच्या निवडणूक प्रचारावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर त्यांनी टीका केली आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मोफत अयोध्या वारीच्या दर्शनावरूनही त्यांनी निशाणा साधला. यासोबत या सगळ्या गोष्टींबद्दल निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना, करना है या नहीं करना है, खर्चा होगा ना, होगा ना, मगर मैं कहता हूं नहीं होगा. आप 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो, भाजपा मध्य प्रदेश सरकार सभी को बारी बारी फ्री ऑफ कॉस्ट अयोध्या में रामलल्ला का दर्शन करा देगी. तो केला आहे की नाही हे मला निवडणूक आयोगाने सांगायला हवं. मी असं काहीच म्हणत नाही, कारण मी निवडणूक आयोग नाहीये. निवडणूक आयोगाने जर काही कायद्यात बदल केला असेल आणि जर का मला तो माहिती नसेल तर ते मी असं बोलणं योग्य नाही. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने जर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री असं बोलत असेल तर माझा असा समज आहे की निवडणूक आयोगाने त्याच्यात बदल केला असावा. पण तो असेल तर तो सर्व पक्षांना सांगण्यात आला पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.